ಆರಾಧನೆ ದೇವ ಆರಾಧನೆ ಪ್ರಭು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ಆರಾಧನೆ ಆರಾಧನೆ ದೇವ ಆರಾಧನೆ ಪ್ರಭು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ಆರಾಧನೆ ಲೋಕದ ಪಾಪಕ್ಕೆ ಪರಿಹಾರ ಬಲಿಯಾದ ದೇವರ ಕುರಿಮರಿಗೆ ಆರಾಧನೆ ಲೋಕದ ಪಾಪಕ್ಕೆ ಪರಿಹಾರ ಬಲಿಯಾದ ದೇವರ ಕುರಿಮರಿಗೆ ಆರಾಧನೆ ಅಲ್ಲೆಲುಯಾ 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 ಕಣ್ಣೀರ ಕಡಲಲ್ಲಿ ಮುಳುಗುವ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಕರ ಹಿಡಿದ ಕರ್ತರಿಗೆ ಆರಾಧನೆ ಕಣ್ಣೀರ ಕಡಲಲ್ಲಿ ಮುಳುಗುವ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಕರ ಹಿಡಿದ ಕೇಬರಿಗೆ ಆರಾಧನೆ ಸಂಕಟದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಜೊತೆಗಿದ್ದು ರಕ್ಷಿಸಿದ ಪರಮೋನ್ನತ ದೇವರಿಗೆ ಆರಾಧನೆ ಸಂಕಟದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಜೊತೆಗಿದ್ದು ರಕ್ಷಿಸಿದ ಪರಮೋನ್ನತ ದೇವರಿಗೆ ಆರಾಧನೆ 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 ಪಾಪದ ಬೇರನ್ನು ನನ್ನಿಂದ ಕಿತ್ತಿಸಿದ ಪಾಪ ವಿಮೋಚಕನೆ ಆರಾಧನೆ ಪಾಪದ ಬೇರನ್ನು ನನ್ನಿಂದ ಕಿತ್ತಿಸಿದ ಪಾಪ ವಿಮೋಚಕನೆ ಆರಾಧನೆ ರೋಗದ ವೇದನೆಗೆ ಸೌಖ್ಯವ ನೀಡಿದ ಆರೋಗ್ಯದಾಯಕನೆ ಆರಾಧನೆ ರೋಗದ ವೇದನೆಗೆ ಸೌಖ್ಯವ ನೀಡಿದ ಆರೋಗ್ಯದಾಯಕನೆ ಆರಾಧನೆ 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 Alleluia 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 Alleluia
ಕೀರ್ತನ 92 ಸರ್ವಿಸ್ ಪರಕರ್ಕಾ ದಿಂಗ್ ಫವೋ ಬೋ ವರ್ತ್ಯ ದೇವಾ ತುಜಾ ನವಾಚೆ ಭಜನ್ ಕುರುಂಕು ಫವೋ ಸಕಳಿ ತುಜೋ ಮೋಗ್ ಪರ್ ಗೋಟುಂಗ್ ಫವೋ ರಾತ್ ಬೋರ್ ತುಜೆ ವಿಶ್ವಾಸಿ ಪಾಣು ಗಾಸೋಂಗ್ ಫವೋ ಸಿತಾರೆ ಚ ಅನಿ ವಿಣ್ಯಾಚ ಸಂಗೀತಾನ ಕಿನ್ನರೆ ಚ ಮಧುರ್ ನಾದಾನ तुझ्या कार्यावरवी सर्वेस परा तुवें आमकां संतोष भरीत केलाय तुझ्या हाताच्या कृत्या मुखार हांव आनंदान उल्लासता कितली वर्ती तुजी कृत्या सर्वेस परा कितलो गूण तुज्यो येवजण्यो मूर्ख मनशाक हें कळना पिशाक तें समजना पूण तो सर्वेस परा सस्नाक भोव वरतो पळय कशें तुजे दुस्मान सर्वेस परा तुजे दुस्मानां सतात सरकटे मनीस दस पटोन पळापळ घेतात कीर्तनकार अपुरबायच्या उतरांनी देवाची स्तुती गीत गायता सुमिया मुखार जेजू मुखार ह्या घडये दिव्यांनी आम्ही आसा मोगाच्या इश्टान आनी ह्या वेळार ह्या कीर्तनकारांनी उसारिल्ली तीन सुभगणां आमची कर्ण घेवया आमच्या काळजांत जावन सुम्याक आमी म्हणया आमी तुका आराधन करता आमी तुका आराधन करता जेजू आमच्या विश्वासी देवा आमी तुका आराधन करता जेजू सर्व परोन्नत देवा आमी तुका आराधन करता जेजू सर्व पदवेदार देवा आमी तुका आराधन करता जेजू आमच्या विश्वासी देवा आमी तुका आराधन करता जेजू आमच्या सर्व बरेपणा आमी तुका आराधन करता जेजू आमच्या दैवीक वैजा आमी तुका आराधन करता जेजू आमच्या काकुळदारा आमी तुका आराधन करता जेजू आमच्या जीवित आणि जीवनपणा आमी तुका आराधन करता जेजू आमच्या बचावे आमी तुका आराधन करता जेजू आमच्या तारोका आमी तुका आराधन करता जेजू पातकांतले निवारलेल्या आमी तुका आराधन करता जेजू आमच्या सोम्यानी देवा आमी तुका आराधन करता तसं सोम्याक आमच्या जेजूक आमच्या देवाक त्रियेका देवाक वंदिया आराधन करिया गव्या गीत ये देवा बापा तूं सर्गिंचा ये देवा बापा तूं सर्गिंचा सर पोडूं तुका नामां करता आराधन आनी वंदन करूं जीवने आमचे समर्पिता आराधन आनी वंदन करूं जीवने आमचे समर्पिता येशु ख्रिस्ता तू सर्गिंचा सर पोडूं तुका नमन करता आराधनानी वंदन करूं जीवने आमचे समर्पिता सर पोडूं तुका नमन करता आराधनानी वंदन करूं जीवने आमचे समर्पिता आराधनानी वंदन करूं जीवने आमचे समर्पिता हालेलुया 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 हालेलुया
सुमिया मी तुका आराधन करता हूँ, तुझी स्तुति महिमा मी ह्या घड़िये वाकणता हूँ। ह्या घड़िये सुमिया तू आमचे संगत आसाय, तुंस मजो आसरो, तुंस मजे कोटे, तुंस मजो देव, तुझेर मजो विश्वास हांव दवरता। ह्या संकीर्तनकाराच्या उतरांनी म्हजें मागणें तुज्या पांयां तळे हांव समर्पूंक ह्या घडी आयलां। तुजेर विश्वासतलो हर एकलो ताच्या जिवितांत बरेंपण जोडूंक शकता। मगळा जेजू तसो विश्वासान तसो कल्तेपणान तसो बवर्त घेवन ह्या घडये सोमया तुजे संगत हांव आसा। म्हाका तूं पळयोन आसाय, म्हाका तूं पारकिताय, म्हज्या मतीची चिंतना कितें सगळें तुका कळीत आसा, म्हज्या जिवितांत कितें घडोवन आसा सगळें तुका कळीत आसा। ह्या घडये सोमया म्हजें जिवीत तुज्या पांयां तळे हांव समर्पण करतां। आमकां हर एकल्यांक तुज्या आशिर्वादान भर, सक्तीन भर, पवित्रत्म्यान अभिशिक्त कर। सोमया जेजू तूं आमचो देव आनी धनी, तुज्या पांयां तळी बसोंक, तुका आयकूंक, तुजी स्तुती करूंक, तूं दिताय तें संतोश दादोसकाय म्हज्या जिवितांत अनुभव करूंक हें आराधन म्हाका उपकार म्हूण आमी मागता। हें प्रार्थना आमी तुका भेटयता तुज्या पुता जेजूचे नांवी, आमीन। समेस्त आमी बसया। Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 मुगाच्या इश्टान सोमयाची स्तुती करूंक आमी मुखार सरया। त्रि एक देव आमचे संगत आसा। किर्तन 103 आमकां देवाची स्तुती करच्याक आपोवणें दिता। आत्म्या म्हज्या सर्वेस्पराची स्तुती कर, ताचे उपकार केदींस विसरो नाका, कित्याक सगळे तुजे अपराध तो बक्षिता। देवाची काकूळ तुमकां दिता, तुजे सर्व पिडा शिडा तो पयस करता, तुजो जीव फोंडांतलो तो राखता, तुज्या माथ्यार मोगासो आनी काकुळटीचो मुकूट तो घालता, तुजी जीणभर आपल्या देण्यांनी तो तुका ददोशी करता। प्रेज द लॉर्ड। देवाची बसोवणी अपरिमीत। देवाक स्तुती केल्ल्याक कितें बरेंपण लागता म्हणलें ह्या उतरांनी किर्तन 103:2-5 आमकां अपुरबायेन उल्लेख करतात। ह्या घडये तिंस बगणां आमची कन्न घेवया। त्री एका देवाक देवने येसुवे शरण म्हणल्या गीता मुखांत्र त्याचं सोमयाचे भजन घेवच्याक, ताची स्तुती आणि मोग नियाळच्याक ह्या घडये आम्ही मुखार सरया। पान संको 136 136 देवने येसुवे आत्मने शरणम्। देवने येसुवे आत्मने शरणम्। देवने येसुवे शरणम्। देवने ये
ಶರಣಂ ಪಾಪ ವಿಮೋಚಕನೇ ಯೇಸುವೇ ಶರಣಂ ಯೇಸುವೇ ಶರಣಂ ಯೇಸುವೇ ಶರಣಂ सम्यक आम्ही आराधन केले, त्याची स्तुती आम्ही केली. त्यास जेजूचेर एकडे परमची दिस्ट आम्ही दवरया. मग चेष्टा जेजूक सामी पळव्या. ह्यागडे आमच्या काळ जाऊन तावन जेजू लागी एक लहानशे मागणे आम्ही करया आणि ती उतरां जाऊन आसात. लुका सुवांचेल अध्याय 24 ಓಳ್ 29 ತ್ಯಾ ದೊಗ ಅಪಸ್ಸಲನಿ ಜೆಜು ಲಗಿನ್ ಕೆಲ್ಲೆ ತೆಲಾನ್ಶೆ ಮಗ್ನೆ ಅಮ್ಚೆ ಸಂಗತ ರಾವ್ ಅತ ಸಾನ್ಸಲಿ ಅಣಿ ಗಡಿಯೇನ ದೀಸ್ ಬುಡ್ತಲೋ. ಅಮ್ಚೆ ಸಂಗತ ರಾವ್ ಅತ ಸಾನ್ಸಲಿ ಗಡಿಯೇನ ದೀಸ್ ಬುಡ್ತಲೋ. ಜೀವಿತಾಂತ ಸಮಯಾಚಿ ಗರ್ಸ ಅಮ್ಕ ಹರಿ ಎಕ್ಲ್ಯಾಂಕ ಆಸಾ. ಜೆಜು ಮುಖಾರ ಆಮಿ ಆಸಾವ್, ಸಮಯ ಸಂಗತ ಆಮಿ ಆಸಾವ್. ಹ್ಯಾ ಗಡಿಯೆ ಜೆಜುನು ಮಜೆ ಸಂಗತ ರಾವೋಂಗ್ ಜಾಯ್. ಕಸಲ್ಯಾ ಸನ್ನಿವೇಶನ್, ಕಸಲ್ಯಾ ಜಾಗ್ಯಾರ್ ಜೆಜು ಮಕ್ಕ ಕಂಚ ಜಾಗ್ಯಾರ್ ಜಾಯ್, ಕಂಚ ಸನ್ನಿವೇಶನ್ ಜಾಯ್, ಕಸಲ್ಯಾ ಸಮಸ್ಯಾಂತ ಜೆಜುಸೊ ಮಕ್ಕ ಆಧಾರ್ ಗರ್ಜ ಆಸಾ. ಹೇ ಗಡಿ ಬರ ಆಮಿ ಉಗಡಾಸ್ ಕಾಡ್ಚೆ ಪ್ರಯತ್ನ ಆಮಿ ಕರ್ಯಾ. ते दोगा पुस्तल तांची नावा उल्लेख ना अंत लुकास वांजेल अध्याय 24 केवल लोक वांजेल इस्तमका हे एम्माऊसाचे गणित आमच्या दोळ्या मुखार दवरता. आणि ते निराशी जाल्ले सोलवणी आपणायलेले फुडार ना म्हण चिंतून पाटी आपल्या घरा परतल्या वेळार जिवांचे जेजू तांकां भेटता आणि तांचे संगता समकता पवित्र पुस्तकाची शिकवण तांकां दिता. सगळें समजवल्या उपरांत निमाणे त्या वेळार शिस जेजू लागीं म्हणटात, आमचे संगत राव आनी गडयेन दीस पडटलो. आनी त्या वेळार येवकारिस्त जेजू उंडो मोडटा आनी त्या वेळार त्या पोस्ताल जेजूची वळख धरूंक शकतात. आनी उपरांत नव्या बरवशान, नव्या संतोशान, नवी दादोसकाय त्या काळजांत घेवन ते थकल्ले जाल्यारय परत उर्बेन भरतात. फाटी इतर अपोस्तल आसल्या जाग्याक धावां धावी ते वचून तो नवो संदेश त्या अपोस्तलांक ते दितात. जेजू सांगत आसा तर असलोच नवो अनुभव आमकांय जातलो. ह्या घडये सम्याक आमी स्वागत आमच्या जिवितांत. ह्या घडये आपण दिव्या आमची जवाब जावन दी
सोम्या आमचे संगत राव सोम्या आमचे संगत राव मजा दिसपट्ट्या जीवितचा कुर्साचा वाटेंत सोम्या आमचे संगत राव मजा दिसपट्ट्या जीवितचा सलवणेचा वाटेर सोम्या आमचे संगत राव मजा दिसपट्ट्या जीवितचा कष्टड सनेचा वाटेर सोम्या आमचे संगत राव विविध कष्टानी मका रेवड घालताना सोम्या आमचे संगत राव मजा कुडींतली सकत उणी जाताना सोम्या आमचे संगत राव मजेस्तकी हांव सगळें करूंक शकता म्हणलें एका रितीचे चिताप म्हज्या मतींत येताना सोम्या आमचे संगत राव म्हज्या मतींतली जाणवाय उणी जाताना सोम्या आमचे संगत राव म्हज्या कुडींत पिडा शिडा येताना सोम्या आमचे संगत राव भावार्थ उणो जाताना सोम्या आमचे संगत राव विविध ताळण्या तेंते सवाक हांव बली जाताना सोम्या आमचे संगत राव तुज्या उतरांक कान दित दिनासतना रावलेल्या वेळार सोम्या आमचे संगत राव सरकी वाट विसून काढूंक आमकां आदार मेळनातल्या वेळार सोम्या आमचे संगत राव पातकांत म्हाका रेवड घालताना सोम्या आमचे संगत राव म्हज्या तोंडांत कोटी उतरां कोटी चिंतना येताना सोम्या आमचे संगत राव पातकांत हांव पडोंक म्हाका अवकाश फावो जाताना सोम्या आमचे संगत राव वय सोम्या आमचे संगत राव म्हजे संगत राव सोम्या हे जावन आसा मागणे ह्या घडये म्हज्या काळजांतले म्हजे जिवीत सगळें तुका कळीत आसा म्हज्या जिवितांत खंयच्या जाग्यांत तूं जाय ह्या घडये मौनपणी हांव मागोन आसा सोम्या वय सोम्या आमचे संगतांत राव म्हजे संगतांत राव हिंस उतरां आमच्या कळसांत दवर ह्या घडये सोम्याचो आदार ह्या गीता मुखांत आमी मागोन घेवया पाण संघ 15 तुझ्या सांगत तू राव ए येशु तुझे शिवायची येणा तुझ्या सांगत तू राव ए येशु हांव तुझे शिवायची येणा कळो काजा वेळा उसवाडसा मोरणाच्या वेळा जीव मोसोसा काळोकाच्या वेळा उसवाडसा मोरणाच्या वेळा जीव मोसोसा तुझ्या सांगता तुरा ये येशू हांव तुझे शिवायची सांगता तोरा ये येशु तुझे शिवायची येणा दुःखाच्या वेळा आवय तुसा बे म्हाका दिसताना बापय मोसोसा दुःखाच्या वेळा आवय तुसा बे म्हाका दिसताना बापय मोसोसा कष्टांच्या वेळार इश्ट मोसोसा दुबावाच्या वेळार बरबो सोसा कष्टांच्या वेळार इश्ट मोसोसा दुबावाच्या वेळार बरबो सोसा सांगता तोरा ये येशु हांव तुझे शिवायची सांगता तोरा ये येशु हांव तुझे शिवायची हालेलुया हालेलुया Hallelujah, 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 Hallelujah. Kirtan 51
काकुळत मुझी कर मुझा देवा थीर मोगान वोड दयाळेन अपराध मजे पुसून काड म्हज्या गुणावांतलो म्हाका पुर्त धुवन काड म्हज्या पातकांतलो म्हाका नितळ कर म्हजे गुन्यांव हांव वळखून घेता पताक आसा सदांस म्हजे मुखार तुजे विरोध हांवें पताक केलें तुजे दिश्टीन वायट तें हांवें केलें किर्तनगार देवाची काकुळट देवाचें बक्षणें ह्या उतरांनी तो मागता जेजू ह्या संवसाराक आयिल्लो एक कारण जावन आसा देवाची काकुळट कितें म्हणलें लोकांक दाखोवच्याक लोकांनी अनुभव करच्याक फारीकपणाचे नियम प्रचलित आसलेल्या त्या वेळार त्या जुदेव समाजेंत दोळ्याक दोळो दांताक दांत ते नियम प्रचलित आसलेल्या त्या वेळार जेजू देवाची काकुळट कितली वर्ती म्हणलें दाखोवंक मुखार सरता बक्षणें हो सप्त त्या लोकांक नवोस्स आसलो कित्याक बक्षणें म्हळ्यार कितें म्हणलें सकळीत नातिल्लें जेजू बक्षणें म्हळ्यार कितें म्हणलें लोकांक समजयता न्ही केवल उतरांनी बगर जायत्या गणितांनी तुजी पातकां तुका बक्षलीं त्या कुर्ड्याक सांगलेलीं तीं उतरां हांव तुका गुण्यावकार करिना ओस आनी मुखार पाताक करिनाका प्रद्वारान संपडलेल्या त्या स्त्रियेक जेजून म्हणली तीं उतरां देवा तांकां बक्षी बापा तांकां बक्षी कित्याक जे कितें करतात ते नेणांत खुर्सार तावन सांगलेल्या उतरां पैकी एक उतर जावन आसा हें ह्या उतरांनी आनी विशेश करून चारी वांजेलिस्त आमकां देवाची काकुळट कितली अपरिमीत तो कितले बक्षिता वा बक्षणेचो दातार तो आमचो देव म्हणले सत आमकां पवित्र पुस्तकस बो अपुरबायचे रितीन समजयता ह्या घडये हे घडी बर आमचे दोळे आमी दामपिया मोगाचे इश्टान जंय खंय आमी आसा जेजू आमकां ह्या घडये ताच्या काकुळटीचें मुखामळ आमकां दाखोवंक मुखार सरता देवान आमच्या जिवितांत वस्ती करी जयतर देवान आमच्या काळजांत वस्ती करी जयतर म्हजें काळीज हांवें नितळ करूंक जाय म्हजें जिवीत हांवें नितळ करूंक जाय ह्या घडये सुम्या लागीं आमी आमच्या उणेपणाचे आमचे अस्कतकायेचे बक्षणें मागोवंक आमी मुखार सरया आमची जावप सुम्या ह्या घडये आमी मागतांव आमकां तूं बोगस म्हण आमी मागतांव सुमी आमकां बक्षी आमी तुजे तावन पयस केल्ल्या खातीर सुमी आमकां बक्षी आमी संवसारांत आसोनी तुजे जावन जियोंक आमी फाटी फुडें पळयल्ल्या खातीर सुमी आमकां बक्षी संस्कारा रुपी मेळिल्ली कृपेन म्हजें जिवीत जियोंक हांवें फाटी फुडें पळयल्ल्या खातीर म्हज्या सक्ते वयर म्हज्या कुडीच्या सक्ते वयर म्हज्या मतीच्या जाणवाये वयर हांवें म्हजें बावार्थ पातयेणी दवरल्ल्या खातीर सुमिया म्हाका बक्षी हांव पातकांत पडोवंक कारण जाल्ल्या खातीर म्हज्या उतरांनी म्हळ्या उसारलेल्या उतरांनी म्हज्या दश्टेन म्हज्या उतरान म्हज्या दोळ्याच्या दश्टेन जायते फटी सुमिया हांव पातकाक पडोवंक कारण जालां सुमिया म्हाका बक्षी पेल्याच्या जिवितांत हांवें पातकांत पडल्याक कारण करता जाल्ल्या खातीर सुमिया म्हाका बक्षी पवित्रपणाच्या वाटेतावन हांवें पयस पावल्ल्या खातीर सुमिया म्हाका बक्षी तुज्या उतरां विरोध हांवें गेल्ल्याक तुज्या उतरां थंय हांवें बावार्थ दवरिनासतना राविल्ल्याक सुमिया म्हाका बक्षी खरो बावार्थ तुजे थंय हांवें दवरिनातल्याक ल्हानवड कश्ट येतना पिडा येतना हांवें दुबावल्ल्या खातीर सुमिया म्हाका बक्षी सुमिया म्हाका बक्षी तुजें हजरपण म्हज्या जिवितांत हांवें अनुभव करिनासतना राविल्ल्याक म्हज्या घरांत म्हज्या कुटुंबांत हांव देपले देव तेंपलाक पावता आसतना खंयकर हांव आसुल्लो त्या वेळार तुजें हजरपण हांव भोगूंक पावलो ना सुमिया म्हाका बक्षी सुमिया म्हाका बक्षी म्हज्या सर्व अस्कतकाये खातीर उण्यापणा खातीर ह्या घडये सुमिया तुजी काकुळट हांव अनुभव करूंक आशेता
तुझ्या काकुळतीचे मुखामळ हांव पळयूंक आशेता. किर्तनगार 3 सुत्रां परत म्हज्या काळजांत जावन हांव सांगूंक आशेता. किर्तन 50 आनी 1 व्हडलें वाक्य 1. काकुळ तूं म्हजी कर म्हज्या देवा तीर मोगान, तुजे व्हड दयाळायेन अपराध म्हजे पुसून काड. म्हज्या गुणावांतलो म्हाका दोन काड, म्हज्या पातकांतलो म्हाका नितळ कर. मोगळा जेजू ह्याच बगणांनी हें गीत आमी गायता आसतना समया तुजो काकुळतीवंत मोग तुजेर दिस्ट घालून आसलेल्या हर एकल्याचेर वत म्हणून समया ह्या घडये आमी मागता. तुजी कृपा तुजी काकुळ तुजी दया माया सुमिया, तुझी कृपा तुझी काकुळ तुझी दया माया सुमिया. तुझी कृपा वरती सुमिया, तुझी कृपा वरती सुमिया, तुझी काकुळ वरती सुमिया, तुझी काकुळ तुझी सुमिया, तुझी दया मायादरिया, तुझी दया मायादरिया. तुका निगार केलेल्या पेत्रूक तुवें बोक्षिले, तुका निगार केलेल्या पेत्रूक तुवें बोक्षिले. तुझ्या काकुळते दृष्टे काळीस्ताचे ओमाळे, तुझ्या काकुळती दृष्टे काळीस्ताचे ओमाळे. सुख आपली वळको गणगण्या रडो, जिवीत तुका समर्पिले. समर्पिले तुझी कृपा तुझी काकुळ तुझी दया माया सुमिया, तुझी काकुळ तुटी सुमिया, तुझी काकुळ तुटी सुमिया, तुझी दया. सुरवा आमी दिबी घालया. ह्या घडये पवित्रत्म्याक आमच्या मध्ये आमी येवकार करया. देवाचे उतर वाचूंक नियाळ करूंक आमी मुखार सरता. पवित्रत्म आमकां जाणवाय दाता रे. देवाचे उतर समजोवच्याक नियाळ करच्याक आमकां आदार दिवंक जावन आसा. ह्या घडये तस पवित्रत्म्याक आमचे मध्ये आपोवया. विशेष करून देवाचे उतार नियाळ दिवचे आमच्या भावाचेर आणि एकोणच्या मासमेस्तांचेर तो पवित्रोत्म ह्या घडये येऊन दी. आमची मोत उजवाडावंक, आमचें काळीज उक्तें करूंक, देवाचे उतार आमच्या काळजांत जागोन दवरूंक ह्या घडये तसो सता सोत्म आमकां ताच्या सक्तीन भरून दी म्हणून तसो आदार आमचे मदें आमी मागून घेवया. पाणसंक 99 तिकडे आमी उभी रव्या. सर्गी तावन देवो ए दैवी तज्ञा
सर्गी पंद्रा कामी पावस संसारी पोयना तमचा सर्गी वाटेन तुसले सर्गी पंद्रा कामी पावस सर्गी काम ते बोटे पुरला अंत पातकावर विंकुर्डी साऱ्या आमची मो संसाराच्या पुरला अंत पातकावर विंकुर्डी साऱ्या आमची मो कळसा मोना साऱ्या धरू माया मोकार आमकांची येम शिक पोना जाल्यां धरू माया मोकार आमकांची येम शिक मोवाळाये आमकां बो दया आमकां कर चीने शांती समाधाने बो सर्गिंता सर्गिंता ते बोनी सर्गिंता इतळकर सर्गिंता झेफानिया प्रवादेच्या पुस्तकांतल्या वासाप तिसरो अध्याय 17-20 वाक्य सर्वेश्वर तुझो देव तुझे मध्ये असा जैत दितलो झुजारी तो तुझे विशीं तो आनंद बरी जातालो आपल्या मोगान तो तुका नवी करतलो उत्सवाच्या दिसा संतोषतात आनी उल्लासतात तशें तो संतोषतलो आनी उल्लासतलो हांव तुजे निर्भाग पयस करतलो ताची लस तुका आनीक भोगूंक पडची ना त्या वेळार हांव तुजेर जुलूम करतलोसो नाश करतलो तोंड्यांक हांव निवारतलो वाट सुकलेल्यांक हांव एकठांय करतलो ती लज बघून आसली त्या देशांत हांव तांकां मान आनी किर्ती लाभाशी करतलो त्या वेळार हांव तुमकां वाट दाखयतलो त्या वेळार हांव तुमकां एकठांय करतलो हांव तुमचे निर्भाग पयस करतलो तेन्ना पृथ्वेच्या सगळ्या परसा मध्ये तुमकां मान आनी किर्ती लाभाशी करतलो तुमी सें देखतल्यात उलयता तो सर्वेश्वर देवाचे उतार हे देवाचे उडपकार आयच्या दिसा आमी नियाळकडचो विशय जावन आसा देवाचे हजारपण आनी मनशाची यशस्वी देवाचे हजारपण
आणि मनशाची यशस्वी. आयच्या या वस्पांत जपानिया प्रवादी स्पष्टतरान सांगता, सर्वेश्वर देव तुझे मदे आसत आसतना कितें पुरा बदलावण जाता म्हणल्या विशयन तो या वस्पान सांगता. आमचे जिवीतचे दीस आनंद बरे जातात, संतोष बरे जातात, आमचे निर्भाग पयस वेता, लस सोडणं मान मर्याद आमकां मेळटा, जुलूम करतले आमचे मुखार रावंक शकनांत, वाट सुकलेले व्यक्तींक वाट सर्वेश्वराच्या त्या हजरपणावरी मेळटा, आणि सबार संगती सर्वेश्वर देव आम्ही सांगल्या वसपंत हांवें तुवें वाचले मोगाचें न्हू. मुस्तुपोटी आमकां आमी जाय तितले मागता, जाय तितले विचारांत काले म्हणटा थल्लीन जावन आमी आसा, तरी पूण देवाच्या हजारपण आसल्यार आमचे जिवीत यशस्वी जाता म्हणल्या विशयन आमी गमान दवरिना. त्या देखून आज मुस्त जाणां बेजारायन खंतीन दुखान आनीक विविध संगतींनी बेजारायंत ती आसात, आणि ह्या वक्त्यात आम्ही आयच्या दिसा नियाळ करचो विशय जावन आसा देवाचे हजरपण कशें आमचे जिवनाचे संपूर्ण रूप बदलून यशस्वी करता गे म्हणल्या विशयन. किर्तनगार 23व्या अध्यायांत पहिल्या जावन तिसऱ्या वाक्यांत अशें म्हणटा, सर्वेश्वर म्हजो गोवळी म्हाका उणेना, पांचव्या सर्वच्या मैदानाचेर विशय घेवंक तो म्हाका दिता, शांत उदका लागीं तो म्हाका व्हरता, म्हज्या आत्म्याक नवो जीव दिता, आपल्या नांवा खातीर तो म्हाका नितीच्या वटेन चलयता, खळक्या फलक्यांत हांव चलान तरी कसलेंच वायटाक भियेना, कित्याक तूं म्हजे सवें आसाय, तुजो धांडो आनी तुजें बेत म्हाका धैर्य दितात. मोगाच्या न्हू जिवितांत सर्वेश्वर देवाचे हजरपण आसता आसतना आमच्या बोवारी जाय तितले कश्ट दूख आसल्यारी आमी त्या संगतीक भियेना, कित्याक म्हळ्यार देवाचे हजरपण आमचे थंय आसा. केदाळा ते हजरपण आमचे थंय आसा गे, आमकां जाय पुरतो सरव मेळटा आनी आशिर्वादीत जावन आसता. एक बरें उदाहरण आमी पळयता, सा मार्काच्या 4व्या अध्यायांत 35 ते 40 वाक्य, थंयसर जेजू वादाळतण करच्या विशयन थंय आमी तें वाचता. थंयसर त्या मच्छ्यार शीस वेत आसतना जड वारें थंय वळटा, आनी ह्या वरवीं सगळें तो मात्सो उदकान बुरोवन बुडोवंक जाता आसतना हे शीस ताका जेजूक विचारतात, तूं कांय खबरेर न्हय मू म्हणून ताका विचारतात. पूण जेजू न्हू तांकां म्हणटा, जेजू उरता आनी वाऱ्याक चुप्प राव थंड जा म्हणटा, मात्र न्ही जेजू म्हणटा तुमी इतले भिजूड कित्याक, तुमकां भावार्थना. जेजूचें हजारपण थंय आशिल्लें, सगळें आलोला खल्लोला थंयसर जावन आशिल्लें, पूण आमकां भोगतेस नांगी ह्या देवाचें हजारपण आसता आसतना आमकां कितेंच जायना म्हणलें धैर्य ह्या भावार्थ तांचे थंय ना. त्या देखून किर्तन 23 ह्या 4व्या वाक्य आमी आतां वाचिल्लें म्हणटा, खळक्या फलक्यान हांव चलान तरी वायटाक हांव भियेना, कित्याक तूं म्हजे सवें आसाय. थंयसर किर्तनकार म्हणना खळक्या फलक्यांत हांव चलतां देखून तो खळके फलके म्हजे तांव निवारून दी म्हूण तो मागाना. तो म्हणटा खळक्या फलक्यांत हांव चलान तरी हांव भियेना, तो म्हजे तावन पयस सरून दे म्हणना खळकें फलकें भगार. तो म्हणटा हांव भियेना, कित्याक तूं म्हजे सवें आसाय,
ख्या देळा देवाचे हजारपणो आमचे सोमे आसा. थंयसर खंयच्या की भियेन आसतना जिवितांत जिवंक साध्य आसा. आनी त्याच खातीर आमी पळयता हांव देवाच्या हजारपणा विशयंत जाय तितले विचार उल्लेख ज्या वांजेलांत आसात. खंयच्या पुराय रितीन देवाचें हजारपण आसा म्हणल्या विशयंत आमी स्टडी केलें जाल्यार तीन रितीचें देवाचें हजारपण आसा. पयल्यान पयलें देवाच्या हजारपणा विशयंत किर्तनगर साम 139 वर्स 7-12 म्हणल्यार 139 अध्याय 57-12 वाक्यांत अशें म्हणटा. तुज्या अत्म्यातावन हांव खंय म्हूण वसूं, तुजो मुखलो हांव खंय म्हूण फळाफळ घेवं. सरकार हांव सडान जाल्यार थंय तूं आसाय, पातळांत हांव आड पडन जाल्यारय थंय तूं आसाय. फंत्याचे पकाटे लावन हांव उबान जाल्यार, दर्या पलतडी वसन जाल्यार थंयसरी तूं आसाय. तुजो हात म्हाका सोलून व्हरतलो, तुजो हात म्हाका घट धरतलो. काळो कथावन लिपोवन दवरूं आनी रात म्हाका वेडो घालूं अशें हांव सांगीन जाल्यार काळोखान लेगून तुका काळोख न्ही आनी रात दिसा बरी परजळटा. कित्याक मोगाचें न्हू, रात म्हणलें जिवितान ना. खेदळा सर्वेस्पोर देव ताचें हजारपण आसा, तो सगळ्यांनी आसा, ताचें हजारपण आसा. खेदळा रात पर्यंत दिसा बरी परजळटा म्हळ्यार जिवितान आमचे कश्ट आयल्यारय ते उजवाडा बरी आमच्या बोऱ्याक ते परिवर्तन जातात. मुस्तुपोटी जिवितान आमकां कश्ट आसात, देवाचें सांगतपण ना जाल्यार तें आमकां कश्टांतावन कश्टाक घालतात. तर देवाचें सांगतपण आसल्यार जें कितें आमचे सुरवेले कश्ट म्हूण आमकां भोगता, मुखल्या दिसांनी देवाच्या हजारपणा वरवीं ते सगळे उजवाडा बरीं जिवीत परजळटा. हें एका तरासो सगळ्यांनी देव आसा म्हणलो एका तराचें ताचें हजारपण. दुसरें हजारपण आमी म्हणटा इमॅन्युअल हजारपण, म्हणजे पवित्र पुस्तकांत सामेताच्या शुभवार्तेंत 18:20 वाक्य म्हणटा, जंय दोग वा तेग म्हजे नवीन सांगाता मेळटात थंय हांव आसा तांच्या मदगात. खंयसर दोग वा तेग सांगाता मेळटा जाल्यार मात्र जेजूच्या नांवान सांगाता मेळ्ळ्यार देवाचें हजारपण थंयसर येता. हे इमॅन्युअल प्रेजन्स. तिसरें आजारपण आमी पळयता ह्या निर्गमन पुस्तकांत 40 अध्यायान 34 तावन 38 वाक्य पर्यंत शाखेन आजारपण पळयता. तें जावन आसा अशें म्हणटा, तेन्ना एका कुपान जमते दंपो दंपलो आनी सर्वेश्वराची महिमा निवासान भरली. जमते दंबान भितर सरूंक मैजेक जालें ना, कित्याक खूब ताचें रावतलें आनी सर्वेश्वराची महिमा निवासांत बरोवन आसतली. जेन्ना खूब निवासांतावन भायर सरतले तेन्ना इज्रायल प्रजा आपलें पयण सुरू करतली, पूण खूब वयर सरनातल्यार तें वयर सरा पर्यंत मुखार वसनातली. सर्वेस्परजें खूब दिसाक निवासा वयर रावतलें आनी राती तातूंत उजो आसतलो. आनी तो इज्रायलाच्या सगळ्या घराण्याक तांच्या आख्या पयणा वेळार दिसतलो. हांगासर आमी पळयता हांव तीन वर्गाचें देवाचें आजारपण. पयलें आनी दुसऱ्या वर्गाचें आजारपण तें अत्मीक आजारपण. आमकां लौकीक तरान अनभोग दिसतासतना, पूण भावार्थाच्या दोळ्यांत देवाचें तें आजारपण पयलें आनी दुसऱ्या वर्गाचें. हें तिसऱ्या वर्गाचें आजारपण हांगासर इज्रायल लोक देखता, अनभव करता आनी त्या अनभव केल्ल्या वरवीं तातूंत तो संतोसता, ताका तातूंत प्रयोजन जाता. हजारपण म्हळ्यार कितें गे म्हणलें सवाल. हजारपण म्हळ्यार देवाचो प्रभाव आमचे थंय आनी आमच्या बोवारी देवाच्या अत्म्या मुखांत अनुभव करचो. देवाचो केदाळे आमी सांगता देवाचें हजारपण म्हळ्यार देवाचो प्रभाव देवाच्या अत्म्या वरवीं आमचे थंय आनी आमच्या बोवारी आमी तो अनुभव करचो. कसलो पुरो अनुभव आमकां पळोवंक मेळटा देवाच्या हजारपणा वरवीं? कसलो अनुभव आमकां पळोवंक मेळटा? पयल्यान पयलें ताची सुपर नॅचरल म्हळ्यार ताची कृपा
आमकां देवाचे सुपरनॅचरल फेवर म्हणटा आमी, कृप आमकां विशेष तरेचे पळोवंक मेळटा. आमी पळोवंक जाल्यार ह्या उत्पत्ती ग्रंथांत मोत्तमतेन अध्यायांत दुसरें वाक्य म्हणटा, सर्वेस्पर झूज समे आसलो देखून सर गजालींनी तो नंदन जालो. आपल्या इजिप्तकार दनियेच्या घरा तो रावतलो. व एक परखी झुजे आनी इजिप्तान तो रावता. आमी जाणा परक्यांक खंयसरी स्थान मान मेळना. आनी जर तर हांगासर आमी गेल्ल्या विदेशांत गेलें जाल्यार आमकां तें सड्ड स्थान मान मेळना. आमच्या गांवाच्या बरें कितें अशें जाता म्हूण आमकां उलोवंक जायना. परकी तो परकीस त्या गांवांत. हांगासर आसा एक व्यक्ती, तो परक्या गांवांत रावता तरी ताच्या हरएका गजालींनी तो नंदन जाता. आनी एक संगत पळयली जाल्यार हो झुजे एक सामान्य काम असो व्यक्ती, सेवक तो, आनी थंयसर आसलो फोंतेफर ह्या थंयसर ताका कामाक दिल्लो तो व्हडलो धनी. हांगासर आसा सेवक आनी धनी. तरी पूण हो सेवक तरी हो धनयाच्या मेसवोंक कारण जाता. कित्याक म्हळ्यार हाचे थंय देवाचें हासारपण आसलें. आतां आमच्या दिसपोरत्या जिवितांत आमी पळोवंक जाय, आमी एका ऑफिसांत एक नौकर जावंक पुरो, तरी पूण देवाचें हजारपण आमचेर आसल्यार आमच्या ऑफिसांत बॉसाचे की चड आमी हात घाल्ले कामां नंदन जाल्ल्या वरवीं आमकां मान मर्याद गौरव मेळटा. आमच्या दिसपोरत्या जिवितांत आमी कोडी हळशी जाल्यारय, दिल्ली वचून रावल्यारय, बेंगलोर वचून रावल्यारय, देशाच्या विविध जाग्यार वचून रावल्यारय, आमकां आमचें जिवन सर्वेस्पर देव नंदन करता. केदारा देवाचें हासारपण आमचें थंय आसा. हांगासर आसलो एकलो झुदेव आनी थंयसर आसलो तो इजिप्तकार, तरी पूण तो झुदेव तो त्या जाग्यार वचून नंदन जाता. आज हांव एक क्रिस्तांव, हांव एक अल्पसंख्यात, तरी पूण बहुसंख्यात लोकां मदें देवाचें हजारपण म्हजें तें आसल्यार हांव तांचो नंदन जाता. मस्तू अर्थभरीत ही संगत मोगाचें न्हू. तेच प्रमाणे यस्स अध्यायांत एकवीसवें वाक्य म्हणटा, पूण सर्वेस्पर झुजे समे आसलो, आपली दयाळाय ताणें ताका दाखयली आनी ताका बंदी पालाक मानू असो केलो. हांगासर पळया एक झैलांत आसलो व्यक्ती म्हळ्यार सांकळींनी आसचो तसलो, बंदींत आसलो असो व्यक्ती. हो व्यक्ती झुजेक सांकळी नाचल्ल्यो भागार देवाचें हजारपण आसलें, त्या देखून त्या बंदेंती तो बंदी पालकाक मानू असो जाता. आज आमच्या जिवितांत साबार तरांच्यो सांकळ्यो आमच्या जिवितांत आसात. त्यो सांकळ्यो आसच्या जाग्यारी देवाचें हजारपण आमकां आसा जाल्यार ह्यो सांकळ्यो आमकां खंयच्या की लेखाक येनात. जावंक पुरो आर्थीक संकश्टाची संकळ, जावंक पुरो पिडेची संकळ, जावंक पुरो अवमान निंदेची संकळ, जावंक पुरो खीळ मट्टान पळोवची संकळ, ह्या जातीची संकळ, साबार तर ज्यो संकळी आमच्या बोवरी आसल्यारी देवाचें हजारपण आसल्यार आमी मनवल्ली व्यक्ती जावन आमी स्वतंत्र तरान जियोंक शकता. ह्या झुजेक त्या कैदी जावन आसल्या तो आसा जे जाल्ल्या कडेन तो बंदी पालकाक मानवन स्वतंत्र तरान थंयसर एक येजमानपण सोलोवंक शकता. आनी पयत पुस्तक म्हणटा ह्या बंदी पालकान सगळें येजमानपण पळोवंक ह्या झुजेक दिल्लें, कारण ताजे थंय देवाचें हजारपण आसलें. हें जावन आसा पयलें फेवर. दुसरें उदाहरणय आसा तें मोटव्यान आमी नियाळ करचो. तें जावन आसा देवाची कृपा अशेंत. दुसरें विश्रांती आमकां मेळटा, रेस्ट आमकां मेळटा. पुयत पुस्तक म्हणटा निर्गमन पुस्तकांत मोत्मुर्णे अध्याय
14-15 वाक्य असे म्हणता, सर्वेस पर्यंत का जाप दिली, हंस तुझे संगता वेतलो आणि तुका विशेव दितलो, मोय जन्मुळे तू आमच्या संगता ये नसताना रवश झाल्यार ही सुवात सोडून वचूंक आमकां दिनाका. हंगासर पळया, खंयसर सर्वेस पर देव येता थंयसर विशेव मनशाक लाभता. आज आमी मुस्तू जाणां रेस्टलेस जावन विशेवा विणे मॅकॅनिकल जावन आमी जिवन आसा. खंयसर सर्वेस परजें हजारपण आसा थंय व्हड मनीस रेस्टार विशेवर जिवंक शकता. आमी पळयता जाल्यार इतिहासाच्या दुसऱ्या पुस्तकांत 15व्या अध्यायांत 13-16 वाक्य एक विशेष तरेची लिखणी हंगासर बरोवन आसा. जी व्यक्ती सर्वेस्पराक इज्रायलाच्या देवाक सोदिना त्या व्यक्तीक जिवेशी मरूंक जाय म्हूण निर्णय घेतलो. जावं ती व्यक्ती ल्हान वा व्हड, जावं ती व्यक्ती दादलो वा स्त्री, कोंबाच्या आणि तुत्तुरेच्या नादाक व्हड बोबाट मारून आणि व्हडल्या तळ्यान सफोद घेऊन त्यांनी सर्वेस्पराक भास दिली. आपणे सगळ्या काळजान घेतलेल्या सफोदा बसत जुदासो सगळो लोक संतोषलो. ताणें सर्वेस्पराक इतले व्हड आत्रेगान सोदलो की ताणें आपणाक तांकां मेळासो केलो आनी तांचे भोंवतणी तांकां शांती दिली. इन्सिनिंगे जिजून सामातेवाच्या 6व्या अध्यायांत मोहात्मुरण वाक्यान सांगलें, कित्याक तुम्ही खंत करतात उस्त्रा विशयंत खाणा जेवणा विशयंत सौर संगती विशयंत कित्याक तुम्ही खंत करतात. स्वदा तुम्ही पहिले सर्गींचे रास आणि हरियेकी तुमकां मेळटले. सामातेवाच्या 6व्या अध्यायांत मोहात्मुरण वाक्य. आणि कित्याक तुम्ही दिसून ते सांगले म्हणल्यार खेदाळ तुम्ही ताका सोदतात की खेदाळ तो तुमकां मेळटा, खेदाळ तो तुमकां मेळटा की त्या तुमकां शांती मेळटा, त्या तुमकां शांती मेळटा. सामातेवाच्या शुभवार्तेंत तो स्वामी जेजू सांगता, मुचे लागी येया आणि हांव तुमकां विशेव दितलो. मोगाच्या नो विशेव जिवनांत हर एका मनशाक गरज आसा आणि तो विशेव मनशाक मेळाचे तर सर्वेस्पराचे हजारपण आमकां तो विशेव मेळाशे करता. तिसरें हांवें सांगलें, पयलें कृपा, दुसरें विशेव, आतां तिसरें जावन आसा सुपर नॅचरल प्रोटेक्शन म्हळ्यार रक्षण आमकां मेळटा, रक्षण आमकां मेळटा. चिंत्या, एक वस्त तुम्ही मोलादीक वस्त तुम्ही खाणिल्या जाल्यार ताका मुस्तो पॅक करतात, मुस्तो पॅक करून रक्षण बरें ताका करतात. चिंत्या, व्हडल्या व्हडल्या मोलाच्या वस्तूक सड सड रक्षण बरें बरें पॅक करतात. तें पॅक नसल्या शिवाय, पॅक ओपन करनासतना त्या भितर असल्या संगतीक आमी आपडूंक शकना. त्याच प्रमाणे देवाचें हजरपण म्हज्या बोवरी आसल्यार खंयच्याय व्यक्तीक म्हाव मेळच्या पयले देवाच्या हजारपणो पाशार जावन ताणें येवंक जाय. त्या देखून त्या व्यक्तीन म्हाका खंयच्याय रितीर एटॅक करूंक जायना. कित्याक म्हाका ताणें आपोवच्या पयले म्हाका रक्षण करचें भायलें खावार देवाचें रक्षणाचें ताज्या हजारपणाचें खावार ताणें उतरून येयचें. मनीस एकलो जर तर न्हयंत उप येता तर त्या मनशाक हांवें वचून आपडिचें जाल्यार हांवें त्या न्हयंत उप येवनंत उदका मुखांतर वचा जाय. उदका विणें हांव त्या मनशाक आपडूंक शकना. कित्याक त्या मनशाच्या बोवारी त्या न्हयंतलें उदक ताका रक्षण करता. आमी खाणू चिंतीन तांतयां उदाहरणाक, जर तर तांतयां आमी एक कांय एक सुरक्षा नसताना आमी जर तर बायकार घेवन काले व्हरले जाल्यार घरा येतना अर्द्या गर्दी फुटून आसतात. पूण ताका रक्षण थंय दवरलें जाल्यार तीं तांतयां कितलीं तीं फुटनाशें तीं उरतात. तांतयां तीं मोलादीक आमकां कुडीक भलायकी दिवची जावंक पुरो. पूण रक्षण ताका ना जाल्यार तीं तांतयां फुटतात.
तस प्रमाणे तू कितलोही मोलादीक व्यक्ती जाऊंक पुरो, जर तर तुका देवाचे रक्षण ना त्या वेळा तुमच्या जिवितांत फुटलेले जीवन तूं जिवन आसाय. मुस्तुबुटी आमी चिंताव, हांव शिकपी म्हाका कित्या कशें जावन आसा, हांव सुबीत आसा कित्या कशें म्हाका जावन आसा, हांव अशें आसा तशें आसा साबार संगती हांव चिंता. पूण हांव एक मोलादीक व्यक्ती तरी जर तर म्हज्या बोवारी देवाचे रक्षणा कवचे ना म्हळ्यार देवाचे हजारपण ना तेवळ म्हजे जीवन रक्षित नाही. उदाहरणाक थोडी आम्ही येदळसो कीर्तन 23 चौथे वाक्य वाचले आणि थंयसर तो म्हणटा कितें तो जाऊं दी खालें ते खळक्या फळक्या जाऊन सलान तरी हांव कित्याक भियेना कित्याक तूं म्हजे सवें आसाय, तुजो धांडो म्हाका रक्षण दिता. कित्याक कांय ताणें करूंक शकना, देवाचें हांसारपण म्हाका रक्षण दिता, म्हाका कोणी मारिनाशें धाडायनाशें म्हाका रक्षण करता. इसाया प्रवचनाच्या 43 पयले तो दुसरें वाक्य म्हणटा, तर आतां जाकोबा तुका रचलेलो सर्वेश्वर अशें म्हणटा, इज्रायला तुका आकारलो सर्वेश्वर अशें सांगता, भियेनाका कित्याक हांवें तुका सोडयला, हांवें तुका तुज्या नांवान आपयलां, तूं म्हजोस तूं उदकांतल्यान विशीं जाल्यार हांव तुजे सवें आसतलो, न्हंयतल्यान विशीं जाल्यार त्यो तुका बुडोवच्यो नात, उज्यांतल्यान तूं सरशी जाल्यार तूं लासून वेसो न्हय, उज्यासो जिबो तुजें भस्म करच्यो नात, कित्याक हांव सर्वेश्वर जो देव इज्रायलाचो पवित्र देव तुजो सडवणदार इजिप्त हांवें तुजें सडवणाचें मोल कशें दिलां. हांगासर पळया स्वामी जेसू सर्वेश्वर देव म्हणटा रक्षणा कवच तुज्या बोवारे आशिल्ल्यान उदकांत तूं गेल्यार तूं बुडा न्हय, उज्यांत तूं रावल्यार तूं लासून वसा न्हय. आमी पळयता धनेलेच्या पुस्तकांत 3 हें घडीत आमी पळयता, थंयसर आमी पळयता शद्रक मेशक अभिनयदक तांकां उज्यांत घालतात आनी पोयत पुस्तक म्हणटा 3:23 वाक्य, पूण शद्रक मेशक आनी अभिनयदक हे तेगी मनीस बांदून आसून जळत्या उज्याच्या अंगठ्यात पडले, थंयसर उज्यांत ते पडले. आनी 99:96 वाक्य तेस बुकाचें म्हणटा, ते गायन करतले तें आयकून आनी ते जिवंत आसा तें पळोवन नेबुकदनेस्सर राय थडक्क जालो आनी तो वेगीवेगीन उठलो. ताणें आपल्या मंत्रीक म्हळें, आमी थेगा मनशांक बांदून उज्यांत उडयल्लें न्ही. ताणें रायाक जाप दिली, खरें राया, ताणें म्हळें पूण म्हाका सोग जाण मेकळे दिसतात, ते उज्या मदें भोंवतात आनी तांकां कसलेंच वायट जायना आनी सो तो देवाच्या पुता बरें दिसता. पळय हांगासर तेग मात्र न्हय, हानेक हजारपण आशिल्लें तें जावन आसा देवाच्या पुताचें हजारपण तें आशिल्लें. केदार त्या देवाच्या पुताचें हजारपण तें आशिल्लें, उजो तांकां कितेंच करूंक शकना. आची कूड आशिल्ली उजो हांगा आसा, त्या देवाच्या हजारपणांक खावार करता आनी त्या देखून उजो ह्या कुडीक लागना. आनी पोयत पुस्तक मुंदरसून म्हणटा आमकां कितेंसांचे केस समेत उलपोनांत वस्तूर उलपोना कितेंस जावना आनी राया जपता राया जपता हें कसलें येदवडलें अजाप. कित्याक थंयसर देवाचें हजारपण मोगाचें आशिल्लें, देवाचें हजारपण आशिल्लें. सामतेवाच्या 13:25 वाक्यान आमी पळयता जेजू नेराचे ओपार दिवन म्हणटा, पूण सकळ न्हिदून आसतना ताचो दुस्मान आयलो आनी गोवा मदें नेर ओंपून गेलो. कित्या खातीर गोवा मदें नेर ओंपूंक सकळ न्हिदून आसतना तो सोर तशें करूंक शकता? कित्याक म्हळ्यार त्या गाद्याच्या बोवारी रक्षणाक वचना तिल्ल्या वरवीं दुस्मान त्या गाद्याक भितर रिगोवंक शकलो आनी थंयसर नेर तो ओंपूंक शकलो आनी त्या देखून थंयसर गाद्यांत बोऱ्या बिया सांगाता थंयसर नेरी वाडोवंक येवंक शकलें. आज आमच्या जिवितांत मोगाचें न्हू देवाचें रक्षण नातिल्ल्या वरवीं दुस्मान सैतान आमच्या जिवितांत
नेर हण घालता आणि ते अण घालणं आमच्या खुशी खुशीच्या जिवितांत कष्टांची ती नेर येवन आमचे आडस जाता जिवीत आमच्या जिवितांत. वो नेर घालचो एक कष्ट आमच्या जिवितांत वमसो वो सैतान तो भितर येवंक शकता कित्याक म्हळ्यार देवाचें रक्षण देवाचें हजरपणाचें कवच थंयसर आमकां नातिल्ल्या वरवीं जोबक सैतान म्हणटा सर्वेस्परा देवा लागीं असो म्हणटा तुजें रक्षणा कवच ताज्या बोवारी आसा त्या देखून तुज्या रक्षणाचो हात काड आनी त्या दळा हांव ताका उपाद्र दितलो. रक्षणाचें कवच मनशाक गरज आसा आनी तें रक्षणा कवच मोगाचें न्हू देवाच्या हजारपण आसतना हर एका मनशाक मकान तुका मेळटा. त्या देखून इसाया प्रवादीच्या 41 अध्याय देव वाक्यान म्हणटा भियेनाका कित्याक हांव तुजे सवें आसा घबरनाका कित्याक हांव तुजो देव हांव तुका गठय दिता हांव तुका मजत दिता म्हज्या जैत येवन उजवातान तुका सांबाळटा आनी आमकां निजायकेंक गरज आसा मोगाचें न्हू सर्वेस्परचें हजारपण आमकां गरज आसा जिवितांत जैत गरज आसा आमकां गठय गरज आसा ताजे मजत गरज आसा आनी हें साध्य आमकां सर्वेस्पराचें हजारपण आमचें थंय आशिल्ल्या वरवीं जे ड्युट्रोनॉमी पुस्तकांत म्हणजे द्वितीय पुस्तकांत 38 वाक्य म्हणटा सर्वेस्पर तुजे मुखल्यान वेतलो तो तुजे समय आसतलो आनी तो तुका सोण घालचो ना आनी तुका सणसो ना. मुखेच्या न्हू हांवें तुवें मागूंक जाय सर्वेस्परा तुजें हजारपण म्हज्या जिवितांत आसो आनी त्या देखून जोशुआ पुस्तकांत पयल्या अध्यायांत नवें वाक्य आमी पळयता हांवें तुका फरमायला न्ही धड आनी थिर्राव भिये नाका आनी देरसा नाका कित्याक सर्वेस्पर जो देव तूं खंय गेल्यार तुजे सवें आसतलो. आमी धीरसाणची गरज ना मोगाचें न्हू भियाचें वातावरण मकान तुका हरगीकलीं घालतात जावं करो आमी एक अल्पसंख्यात म्हणून आमचे वेर भियाचें वातावरण घालतात जावं करो आमी पळोवंक एक चड सुबीत ना जावं पुरो जावं पुरो आमकां चड शिकप ना जावं पुरो जावं पुरो आमचें थंय एक व्हडलें खालें आर्थीक समृद्धीचें वातावरण ना जावं करो पूण खेदळां हें देवाचें हजरपण म्हाका तुका लाबता सगळीं जिणी आमची बदलता. त्या देखून सामदेवाच्या 11 अध्यायांत 11 वाक्यांत जेजू ह्या प्रमाणें सांगता सामदेवाचें 28 वाक्य आनी हांव सदांकाल संवसाराच्या अखेर पर्यान तुमचे संगता आसतलो म्हूण उगडास दवरा. सामदेवाचो त्या वांजेलांत 11 वाक्य 11 शब्द जेजूचे हांव तुमचे संगता सदांच आसतलो म्हूण उगडास दवरा. देवाचें हजारपण हांवें तुवें अनुभव करूंक जाय ह्या खंती दुखीतावन हांवें तुवें भायर येवंक जाय सलोवणेच्या जिवितातावन जैताच्या जिविताक सलोवंक जाय बियाच्या जिवितातावन धैराच्या जिविताक जियोंक जाय अकमानाच्या जिवितातावन मानमर्यादेच्या जिविताक सलोवंक जाय सगळें आमच्या जिवितांचें पिंतूर बदलूंक जाय आनी त्या देखून जेफानिया पुस्तकाचें आयचें वसाप जें कितें आमी वसलां 3 अध्यायान 7 20 वाक्य आमकां धीर दिवन दी बोळ दिवन दी सकत दिवन दी देवाच्या हजरपणेंत आमी आनंद बरें जावया आमीन. सर्गींचे बापा तुजे समोर आमी तुजो दैवीक आदार मागोंक जमल्या तुजी पवित्र सकत आमा सुमेस्तांचेर वचसुम्या तुजें हजरपण आमच्या जिवितांत हर एका घडये दिवन आमकां हर एकल्याक आशिर्वादसी म्हण मागता. त्या वरवीं आमी तुजो संगात सदांच जोडून घेवंक आनी आमच्या जिवितांत हर एकांत बरेंपण जोडूंक तूं आमकां हर एकल्याक कृपा दिवन आशिर्वादसी आमी. मोगळा सोमया समर्पण करता एका कुटुंबान
हायकोर्टांत आसची तांची केस इत्यर्थ बेगीनच इत्यर्थ जावंक आणि स्वताक जीक मेळच्या पासत आणि त्या कुटुंबाक नीत मेळच्या पासत मागणें विचारलां. ह्या घडये ह्या कुटुंबाक तुज्या हातान समर्पण करता. त्या कुटुंबाचेर तुजो आशिर्वाद घाल. तांकां ती केस बेगीनच इत्यर्थ जावन नीत मेळोंक आणि ताणी तुजेर भरवसो दवरून जिवितांत बरेपण जोडूंक कृपा लाभय म्हण मागता. हालेलुया 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 हरि रि 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 शि रि 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 रा रा रि 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 रा 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 पा श रे रि 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 हालेलुया 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 मगळा सोम्या आमल पियोणेक ओळख जाऊन आपले सजीवित सारख्या तरण जिये नसताना कुटुंबांती अशांती असमाधान असा करणं आपणाचे जिवीत विभाडण्याच्या एका व्यक्तीक तुझ्या हातात समर्पण करता. मोगळ असुम्या तुझो पवित्र आत्मो ताका परिवर्तन करून दी. ताच्या आमल पियोण्याच्या सवयतावून ताका भायर हाडणं ताणें सारख्या तरण काम करणं आपल्या कुटुंबाचो आदार जावच्या पासत तुझी दैवीक मजत ताका वदक संदी आणि त्या सगळ्या कुटुंबाक सुख शांती समाधान लाभय म्हण मागता. हालेलुया हालेलुया हरे बाशे रे 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 हालेलुया हालेलुया हरे दि रे रे ने ना नाम शे रे 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 हालेलुया 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 हालेलुया. मगळा सुमिया एका कुटुंबांत भुरग्यामध्ये असचे हरि एक तरचे वैयक्तिक समस्ये निवारण कर. तंका बरी भलायकी जणवाई बुद्धवंतकाय देऊन आशीर्वाद सी. ती भुरगीं जणवाय बरी रितीन वाढून येवंक भावार्थान घट जावंक आनी कुटुंबाचो आदर जावन परिवर्तीत जावंक तुजी दैवीक मजत पवित्रात्म्याच्या सत्य मुखांतर तांकां वदक सुंदी म्हण मागता. हालेलुया हालेलुया अरे दिरे डा नम शे रे 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 हालेलुया 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 रा 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 हालेलुया 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 हालेलुया. आमचे मध्ये हजर असल्या समयाक अर्गादी नामी गव्या तू पवित्र देव इस्रायलच्या सिंहासनावर वसी करसो देव पान संको अरवतो शिवसना उसी को सुते पवित्र देव इज़राइल चा सुते शिवसना उसी को सुते तो पवित्र देव तू पवित्र देव तू पवित्र देव तू पवित्र देव तू पवित्र देव हालेलुया होसाना पवित्र देव तू पवित्र देव पवित्र देव तू पवित्र देव सुडका सोडवला बोसो पवित्र देव सुडका सोडवला बोसो पवित्र देव तू पवित्र देव तू पवित्र देव तू पवित्र देव तू पवित्र देव इस्राएलचा स्तुति सिंहासना उसी को सुते तो पवित्र दे इस्राएल चा स्तुति सिंहासना उसी को सुते तो पवित्र दे हालेलुया होसाना हालेलुया
Hosanna. सर्गिंच्या बापा, आम्ही समर्पण करताव आमची डिएसेस. ही डिएसेस हर एका बवडती लोकांक आत्म्याच्या सत्तेन भरलेले व्यक्ती जाऊन मारपाट कर. आणि हंगासर तुझे दैवीक प्रेझेन्स असा कर्ण हर एकल्याक तुझो पटलाव करूंक जाय असती कृपा, पत्करहित जिणी जियोंक जाय असती कृपा वदक संदी म्हण मागता. समर्पण करता सोम्या हंगासर तुझे मुखार हजर असच्या हर एकल्याक तू आपण तुझ्या आत्म्याच्या सत्तेन गुण कर, बऱ्या भलायकेचे देणे फाव कर, मतीचे समाधान लाभय, हर एका कामांत यशस्वी फाव कर. ताणी काडची मेटा तुझ्या मेटा संगी काढून कृपा लाभय. आणि सदांस दुष्ट सक्तींच्या पासान तावन हर एका तरच्या वाईटात तावन रक्षण देऊन तू आमचो वडील जाऊन आमची हर एकल्यांची जतन घे म्हण मागता. समर्पण करता सोम्या आमचो देश बऱ्या मुखेल्यांनी विसून येऊक तुझी विशेष तरेची मजत फाव कर. आणि आम्ही आमचो बवड आचार सुंकांनी पाळूंक कसलीच अडकळ मुखल्या दिसांनी येणातल्या बरे तुझे संरक्षण कवच देऊन आशीर्वाद से म्हण मागता. हालेलुया हालेलुया हरे बशेर कर 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 हालेलुया 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 ह्या घडये आमच्या काळ जमनाची ते समा आमच्या मतीन तसचे हर एक भेय आमच्या काळजांत तसची सर्व बगणा सोम्याच्या पायांत तळी समर्पण करया. विविध ते समा विविध इरादे आमच्या काळजा मतींत ह्या घडये आसात. सोम्या मुखार आम्ही आयल्या आणि जे कितें आमकां गरज आसा तसो आदार ह्या घडये सोम्यातावन आमी मागोवन घेवया. उगडास काडया आमी आमच्या कुटुंबाच्या सांद्यांचो, आमच्या कुटुंबाच्या सांद्यांच्या सर्व व्यक्तींच्या बरेपणा खातीर बऱ्या भलायके खातीर सोम्याचो आदार आमी मागोवन घेवया. आमच्या कुटुंबांत वस्ती करनासच्या मालगड्यांक, आमकां आमच्या भुरग्या बाळांक, भाव भयणींक सर्वांक सोमी बऱ्या भलायकेचे आशिर्वाद सदांच फाव करून दी. आमच्या कुटुंबांत समाधान ददोसकाय एकामेकाचें संगतपण
बक्षणाचं स्पिरीत सॅक्रिफीस मनोभाव हे सगळे रुता जावं समी आमकां ह्या घडये त्याच्या आशीर्वादांनी भरून दी. सरितीचे मनस्ताप बेजाराई मसर द्वेषाची बगणा आमच्या कुटुंबा संबंधातून पयस वचून दी. आमची कुटुंबा भाग्यवंत कुटुंबाच्या माता काल जियोंच्याक सुमी ह्या घडये त्याच्या कृपेची बेसावा. आम्हा समेस्तांच्या कुटुंबाचेर दराळ मापान वतून दी म्हणून सोम्या ह्या घडये तुझ्या लागी आम्ही मागता. अपूर जिसू दैवीक स्पर्शन सगळा अपूर जिसू अपूर जिसू अपूर जिसू दैवीक स्पर्शन तुझ्या अपूर जिसू सोम्या मी या घडये मागता आमच्या भुरग्या बाळां खातीर नवे शैक्षणीक वर्स तांचे शिकपा वर्स तांणी आरंभ केला. मुगळा जिजू ह्या तांच्या शिकपाच्या सर्व पैणाचेर तुजो आशीर्वाद दराळ मापान वत म्हण आम्ही मागता. सर्व विद्यार्थींक सोम्या तुज्या आशिर्वादांनी बर जनवायन तांकां बर तांचे शैक्षणीक जिवीत तुज्या अभ्यासावांनी भरलेले जावं करी जाणवाय तांणी आपणावंक बऱ्या फुडाराच्या वाटेन तांणी मेटां काडूंक सोम्या तांकां तुज्या आशिर्वादांनी बर म्हण मागता. तांणी पॉयंट करता आसतना तांणी खेळटा आसतना सर्वावर करता आसतना अवघडांतल्या पांयांतल्या तांकां सदांच राखून वर म्हण आमी मागता. सांगत सर्व युवा जणांक तुज्या मोगान बर आशिर्वादीत कर. सर्व रितीच्या समाधानान संतोषान तांचे जिवीत बर म्हण सोम्या ह्या घडये तुजे लागी आमी मागता. बेसावंगा सकळ भुरग्यांचे बेसावंगा सकळ भुरग्यांचे बेसावंगा सकळ भुरग्यांचे बेसावंगा या घडये सोम्या विशेष करून तुझ्या पायांतळी आम्ही समर्पण करता. सर्व पिडेस्त भाव भयणी खातीर जायत्या जणांनी बऱ्या भलायकेच्या देण्या खातीर मागोंक सांगला ते सर्व इरादे सर्व पिडेस्त भाव भयणीक सोम्या तुझ्या पायांतळी आम्ही या घडये समर्पण करता. सोम्या तू जावन आसा आमचो दैवीक वैज तू जावन आसा आमकां भलायके देणार. मगळा जेजू तुझे लागी आयिल्ल्या हर एका पिडेस्तांक तुवें आपडलें बरें केलें गूण केलें नवो संतोश दादोसकाय तांकां तुवें फावो केलें कुडीचो सुशेक तांकां तुवें दिलो. मगळा जिजू असल्या सुभावटान पत्येनेन ह्या घडये सोम्या सर्व पिडेस्त भाव भयणीक तुज्या पांयांतळी आमी हाडटा. विशेष करून ह्या दिसांनी जायते याजक धर्मिका कॅन्सर पिडेन आनी मारेकार पिडेन आसात. जायतो लोक असल्या मारेकार पिडेन कसून आसा सोम्या तुजे दराळ आशीर्वाद असल्या पिडेन कश्टोंच्या सर्वांचेर तूं वत म्हण आमी मागता. ह्या पिडे मरिफात ती कंगल जाल्यान निराशी जाल्यान बरोसो तांणी सांडला. मगळा जेजू ह्या घडये सोम्या तुजे दैवीक स्पर्श तांकां तो दी. गुणकर सोम्या आपट सोम्या तुज्या रक्तान तांची कूड नाणय पवित्र कर. गायता भय आनी तांच्या मतींत काळजांत आसचें भय पयस कर. बऱ्या भलायकेन सर्व पिडेस्तांक सोम्या तुज्या दयाळ मोगान तांकां बर दैवीक सक्तेन तांकां बर म्हणून सोम्या भवडता आनी कलतेपणान ह्या घडये आमी मागता. कृष्णतेल्यानो येया ओसन ते माका दिया दितलो विशे तुमका मोगाच्या गोपांच्या या घडये सोम्या तुजे मुखार आसची आमी सर्वां. आमच्या जिवितांत भोगोन आसा तें सगळें तुज्या पांयांतळी आमी समर्पण करता. आमच्या जिवितांत जायते अडचणी आसात कश्ट आसात पिडाशिरां आमच्या कुडींत आसा. आमच्या कुटुंबाचे समस्या आसूंक पुरो भुरग्यांचे समस्या आसूंक पुरो आमच्या घरांत आमचे आस्तीचे समस्ये इतर समस्या आसूंक पुरो मानसीक खिन्नता आसूंक पुरो टेन्शन आसूंक पुरो
काळजांत विभीत तरांचें भें फुडारा विशीं आनी कितें आमच्या मतींत आसची सगळीं ह्या घडये नकारात्मक चिंतना सोमया तुज्या पांयांतळे आमी हाडटा. मगळा जेजू तूं जाणाय आमच्या जिवितांत कितें घडोवन आसा, तुका कळीत आसा आमकां कितें गरज आसा, कली बेसांव आमकां गरज आसात, कसली कृपा आमकां गरज आसा. ही तुजी परजा बवाडतना आनी कलतेपणान सोमया तुज्या पांयांतळी आयल्या. तूं तांचो देव, तूं आमचो देव, आमचो मोग करचो, विश्वासी मोग करचो देव, आमकां आदार दिवचो, कुमो करचो देव. त्याचो पतयेन सोमया ही तुजी परजा ह्या घडये तांच्या वैयक्तीक गरजां खातीर मागोन आसा सोमया. ती सगळीं ते सवां तूं आयकोन आसाय. मगळा जेजू जें कितें तुका आमी समर्पिता तें आमकां आशिर्वादीत कर. ती करून आमकां गरज आसची सगळें तूं फावो कर. समाधान ददोसकाय आमच्या मतींतलें काळजांतलें बें पयस जावं दी. आमच्या खांदा वयलें बरादीक जू हाळू जावं दी. आमच्या वावरा जाग्यांत आमकां बरो संगात मेळोवन दी, प्रतिफळ मेळोवन दी. आमच्या भुरग्या बळांक बरें जावं दी, आमचें कुटुंबा जिवीत बरें जावं दी. सर्व अडचण्यो, आर्थीक रितीचे अडचण्यो आनी कितें समस्ये सगळें पयस जावं दी म्हण सोमया ह्या घडये तुजे लागीं आमी मागता. गे तूं म्हाका जिवीत मुझे दिता तुका. गे सोमिया गे तूं म्हाका जिवीत मुझे दिता तुका. कोटा मुझे गे सोमिया गे तूं म्हाका कोटा कोटा मुझे दिता तुका. सोमयाची बेसांवां घेवंक आमकां समय आयतें करया. देवा विचित्र सक्रमेंता काल तुझ्या कश्टांचो उगडास तुवें आमकां सोडलाय. तुजे सोडवणेचो फळ सदांच आमचे ते आमी बगी सरको. तुज्या कुडीच्या आनी रक्तच्या पवित्र मिस्त्रांक आमी मान करूंक आमकां दयेन फावो कर. जो जियेता आनी रास करताय ससनाच्या ससना.